देखिला कळस डोहिला तुळस धावितो चंद्र भागेसी समीप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी देखिला कळस डोहिला तुळस धावितो चंद्र भागेसी समीप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी। नमस्ते सस्त्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन एपिसोड में, जहां पर आज हम आप सभी लोगों की फिर से मुलाकात करवाने वाले हैं बॉलीवुड के सुपरस्टार रितेश देशमुख जी की, जो सोलापुर में आए हुए हैं शॉवर एंड टावर इस बेहतरीन वाटर पार्क का इनॉग्रेशन करने के लिए। तो आज का ये एपिसोड बहुत ही शानदार होने वाला है, क्योंकि आज के इस पूरे एपिसोड में आपको जो है सोलापुर शहर के मशहूर साकोते फैमिली की पूरी जो विजय की जो स्टोरी है, उनकी जो स्ट्रगल की जो स्टोरी आपको यहाँ पर देखने के लिए मिलेगी, पूरी संघर्ष से लेके जीत तक की जो पूरी कहानी है साकोते फैमिली की, वो आपको आज यहाँ पर देखने के लिए मिलेगी। तो बहुत ही शानदार तरीके से जो आप सभी लोगों ने इसके पहले एपिसोड को सपोर्ट किया है, बहुत ही ज़्यादा प्यार दिया है, इसलिए आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया। तो फिर चलिए बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस बेहतरीन एपिसोड को। शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि चार हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या स्वर्णलगी नगरीमध्ये आमचे श्रद्धास्थान माझे राजकीय गुरु आदरणीय श्रद्धेय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांचे पुत्र बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेत्रे, ज्यांनी संपूर्ण देशात नाही परदेशात देखील मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली त्यांच्या अभिनयाने, असे ते रितेशजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। आपण सगळ्यांनी टाळ्याच्या जोरावर गुजरात त्यांचे स्वागत करूयात। त्याचप्रमाणे आपल्या सोलापूरचे जिल्हा परिषदेचे सीओ माननीय त्यांना कर्तव्यदक्ष सीओ म्हणायला पाहिजे, कारण आजपर्यंत सोलापुरामध्ये अनेक सीओ येऊन गेले, परंतु शैक्षणिक आणि स्वच्छतेच्या अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कौतुकाचं स्थान मिळवलेलं आहे, असे ते दिलीपजी स्वामी साहेब। त्याचप्रमाणे या ठिकाणी SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिव्हिजनल मॅनेजर श्रीमत माहेश्वर प्रसाद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। श्रीमत अंदाकर साहेब ज्यांनी आता लवकरच त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळणार आहे, ते आमचे श्रीमत अंदाकर साहेब। त्याचप्रमाणे स्टँडिंग कमिटीचे आमचे शिवसेनेचे नेते श्रीयुत अमोल बापू शिंदेजी, माझ्या पत्नी सुप्रीता, माझा पुतण्या श्रीयुत आमचे दोन पुतळे या ठिकाणी उपस्थित आहेत सुदीप आणि सकलेश। त्याचप्रमाणे माझा मुलगा विश्वशंकर आणि विश्वराज या मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर साहेबांच्या बरोबर आलेले असिस्टंट त्यांचे चांदनीताई आणि उपस्थित सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज सोलापूरकरांच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक क्षण आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही, कारण सोलापूरमध्ये फिल्म स्टार यायचं म्हणलं तर फार कठीण असतं। सोलापूर आणि अहमदनगर हे दोन जिल्हे असे आहेत की लोक फिल्म स्टार यायला घाबरतात, पोलिसांच्या दृष्टिकोनातून रेड झोनमध्ये आमचा झोन आहे, परंतु आज आपण या ठिकाणी आलात, उमाटाकीचं आपल्याला येताना मी दाखवलं भागवत चित्र मंदिर, त्यावरचं मल्टिप्लेक्स, त्याचं उद्घाटन करायला राज कपूर साहेब आले होते, आणि आज आमचं भाग्य समजतो की आपण या ठिकाणी येऊन टावर अँड टावरचं या ठिकाणी उद्घाटन करून आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण आल्याबद्दल आपलं स्वागत,
या ठिकाणी मला आनंदाने सांगायचं वाटतं, अत्यंत गर्वाने सांगायचं वाटतं की माझे गुरु विलासरावजी देशमुख साहेब यांनी सोलापूरला जेव्हा मी 1992 महापौर होतो तेव्हा फार मोठी योजना सोलापूरकरांना आणली, ती म्हणजे उजनी ते सोलापूर ही पाईपलाईन माझे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही योजना करायची ठरवली 1992 साली। तेव्हा हा प्रस्ताव घेऊन आम्ही त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकरराव देशमुख साहेबांकडे गेलो। त्यावेळी त्यांच्यासमोर प्रस्ताव कोण मांडायचा असा विचार होता, पण मी आदरणीय विधानसभेचे देशमुख साहेबांना सांगितलं की साहेब अशी अशी अडचण आहे, हा प्रस्ताव मांडताना कशा पद्धतीने मांडावा वगैरे। मग त्यांनी शिंदे साहेबांशी चर्चा केली, तुमचा पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही सोडवा। मग ते म्हणाले की तुम्ही आम्हाला मदत करा। ते म्हणाले कसं करू, ते म्हणाले उद्योग खातं तुमच्याकडे आहे, नगरविकास खातं माझ्याकडे आहे, मग 70% आम्ही उचलतो, 30% तुम्ही द्या, जरूर देऊयात म्हणाले। आणि मग दोघं मिळून आम्ही तिघही मिळून शिंदे साहेबां सुधाकरराव नाईक साहेबांकडे गेलो। नाईक साहेबांकडे गेल्यानंतर त्यावेळी नाईक साहेब म्हणजे अत्यंत कडक स्वभाव होता, शंकररावजी चव्हाण साहेबांसारखं त्यांचा एकदम कडक स्वभाव होता। त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला असताना मला म्हणाले महापौर तुम्ही वडे आहात का, 100 किलोमीटर कुठे पाईपलाईन असते का म्हणाले, एवढी मोठी योजना होऊ शकत नाही म्हणाले। तेवढ्यात विलासरावजींनी सांगितलं की नाही म्हणले आपल्याकडून ते पैसे मागत नाहीत म्हणाले, आपल्याला ते फक्त हमी मागतात म्हणाले। अहो हमी म्हणजे महापालिका कुठले पैसे देते, शेवटी ते आपल्यालाच मला मागणार आहेत म्हणाले। नाही साहेब म्हणले, महापालिकेचं चांगलं प्रोजेक्ट आहे, त्यावेळी करंदीकर साहेब आयुक्त होते महानगरपालिकेचे, त्यांनी सांगितलं साहेब म्हाडाच्या माध्यमातून आपण हे करतोय आणि याला आपला हमी प्रस्त द्यायची आहे आणि माझी अशी अशी योजना आहे त्यांनी मांडल्यानंतर त्यावेळी मग शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही ही योजना आम्ही एकमताने करून घेतलेली आहे महानगरपालिकेमध्ये आणि हे व्हायलाच पाहिजे असं त्यांनी पिक्चर में अलग दिखते रियल में अलग दिखते यार हीरो तर भूमिका घेऊन सांगितली माशाल्लाह कसं शक्य आहे पैसे कसं करायचं। मग विलासराव साहेबांनी सांगितलं की 30% आम्ही देतो उद्योग खात्याकडून, कारण माझी MIDC देतो आहे आणि 30% मी देतो आणि 70% शिंदे साहेबांकडून घ्या असं म्हणल्यानंतर तुम्ही बहुतेक दोघे मिळून प्लॅन करून आल्यासारखं वाटतंय, ठीक आहे म्हणून सुधाकरराव नाईक साहेबांना नाईलाज झाला आणि त्यांनी सही केलं। असं एक महत्वपूर्ण भूमिका त्यावेळी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी बजावली आणि म्हणून त्यांच्या योजनेमुळे आज आपण सोलापूरकर पाणी पितोय। आणि त्याचप्रमाणे या सोलापूरमध्ये जेव्हा शिंदे साहेब ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी झाले त्यावेळी 4 हुतात्मा पुतळ्यासमोर मी वर्णन केलं होतं, त्या दोघांचा सत्कार केला होता विलासरावजी देशमुख साहेबांकडून, तेव्हा एक तोंडातून माझा उद्गार गेला तो हंसो का जोडा बिछड गयो रे, आणि त्याच्यानंतर हीच उक्ती पुढे लागत गेली। आणि जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांचं आणि विलासरावजींचं सत्कार व्हायचं त्यावेळी दो हंसो का जोडा बिछड गयो रे असं व्हायचं, पण शिंदे साहेब विलासरावजींनी साहेबांनी भरपूर दिलं सोलापूरला येता जाता मुख्यमंत्री असताना वगैरे भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत। मी एकच गोष्टीचा उल्लेख करतो, सोलापूरमध्ये मी मातोश्री धुळाबाई चन्नप्पा चाकोते हे मॅटर्निटी होम चालू केलं होतं महापौर असताना आणि 2002 त्या ठिकाणी विलासरावजींच्या हस्ते साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी मी ॲम्ब्युलन्स घेतली होती आणि त्यावेळी वैशालीताई आपले आई साहेब आणि साहेब दोघंही आले होते, घरी येऊन चहा घेतला त्याने आणि त्याच्यानंतर त्या मातोश्री धुळाबाई चन्नप्पा चाकोते हॉस्पिटलचे मुख्यमंत्री होते साहेब तेव्हा, आणि मातोश्री धुळाबाई चन्नप्पा चाकोते हॉस्पिटल समोर त्या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्सची चावी साहेबांच्या हस्ते महापालिकेच्या आयुक्तांच्या हातात दिली तेव्हा साहेबांनी विचारलं मला आमदार साहेब भरपूर पैसे आणले कुठे आणले एवढे ॲम्ब्युलन्स देण्यासाठी, मी म्हटलं साहेब हे पैसे तुमचेच आहेत, तुम्हाला कसं काय मुख्यमंत्री निधीतून दिलेला आहे आमदाराच्या निधीतून ते मंजूर करून घेतलेलं आहे आमदाराच्या निधीतून ॲम्ब्युलन्स देता येते
आपण सही केलं का म्हणजे हा म्हणलं तुम्ही पुष्कळ सह्या घेतल्या त्याच्यात एक सही घेतल्यासारखं दिसत आहे म्हणाले कारण साहेब मी जे जे पत्र घेऊन द्यायचं फक्त काय लिहू म्हणून विचारायचं आणि सह्या करायची एवढा मोठा जिल्हा मुख्यमंत्री मी कुठं बघितलं नाही आजपर्यंत इतक्या मोठ्या जबाबदारी मला आठवण होते आणि आज त्यांचे सुपुत्र रितेश या ठिकाणी आलेले आहेत आम्ही त्यांच्या रूपात आपल्याला बघतो साहेब साहेब आज आमचं दुःखद सुद्धा आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यांच्या आपल्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन होते आमचं मन या ठिकाणी भरून आलेलं आहे आपण आलात सर्वजण आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद विश्वनाथजी माननीय विलासरावजींच्या आठवणीमध्ये आपण रमून गेलात आणि हे स्वाभाविक आहे विलासरावजींचं आणि सोलापूरचं प्रेम वेगळं होतं सोलापूर जेव्हा अशांत होतं तेव्हा मला आठवतं विलासरावजी सोलापुरातल्या गल्ली बोळामध्ये जाऊन शांततेचं आवाहन करत होते त्यावेळेला विलासरावजींचे वडील त्यांचे पिताश्री नुकतंच वारले होते त्यांचे दिवसवार अजून व्हायचे होते त्या काळामध्ये विलासरावजी सोलापुरात आले आणि त्यांनी गल्ली बोळामध्ये जाऊन शांततेचं आवाहन केलेलं मला आठवतं आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे की सोलापुरातल्या एका लय भारी वॉटर पार्कचं उद्घाटन एका लय भारी अभिनेत्याच्या हस्ते होणार आहे आणि यासारखं सोलापूरच्या दृष्टीनं भाग्य नाही सोलापूर एका वेगळ्या पर्यटनाच्या नकाशावरती येणार आहे हे सगळं प्रकल्प काय आहे आणि त्यासाठीची एकूण अपेक्षा काय भूमिका काय हे आपल्यासमोर सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे विश्वशंकर ताकुताई यांना नमस्कार आजच्या शावरेन टॉवर वॉटर पार्क याच्या उद्घाटन समारंभास उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते बॉलिवूड मेगास्टार रितेशजी देशमुख साहेब त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे माहेश्वर प्रसादजी जे डिव्हिजनल जनरल मॅनेजर पुणे ब्रांच इथे कार्यरत आहेत त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय यतीन शहाजी नुकताच आशीर्वाद देऊन आपल्या गेलेले सुभाषजी देशमुख साहेब अमोलजी शिंदे साहेब आंधळकर मामा आदरणीय अप्पा मम्मी मी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर समोर मान्यवर त्याचसोबत जिल्हा परिषदेचे CEO दिलीपजी स्वामी साहेब आणि समोर उपस्थित असलेले पत्रकार आणि मित्रांनो खरं म्हणजे आज माझ्या आयुष्यातला चौथा मोठा दिवस आहे पहिला दिवस मी ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो दुसरा दिवस जेव्हा माझ्या आई वडील आणि माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मिसेस नम्रता याच्याशी लग्न करून दिलं तिसरा दिवस जेव्हा मी भीमाशंकरचा वडील झालो आणि चौथा दिवस आजचा जेव्हा एक सांस्कृतिक घराण्यातर्फे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते देशमुख घराण्याचे रितेशजी देशमुख आपल्या समोर उपस्थित आहेत ही जर्नी जी आज आपण आलो 9 मे 2022 रोजी ठीक आहे एक दिवसाची जर्नी नसून 2012 वर्षी जेव्हा MBA संपला तेव्हापासून आजपर्यंत कित्येक प्रोजेक्ट्स बघितले वर्कआउट केले त्यामध्ये फिजिबिलिटी बघितली पहिला प्राईम मोटर होता की सोलापूरला एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं ते करत असताना रितेशजींसोबत युवक बिरादरी या संघटनेत आम्ही जोडले गेलो मी आणि माझा भाऊ युवक बिरादरीतर्फे रितेशजींसोबत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून तिथे काम पाहतात अभिषेक बच्चनजी जिथे अध्यक्ष आहेत तिथे आम्ही जोडलं गेलो तिथे आमच्यावर काही संस्कार झाले याच संस्थेत आदरणीय अप्पा आणि कैलासवासी विलासरावजी देशमुख यांची बांधिलकी झाली तिथे त्यांचे ऋणानुबंध संबंध डेव्हलप झाले आणि दुसरी पिढी म्हणून आम्हाला रितेशजींसोबत त्यांच्यासोबत काही वेळ तिथं घालवता आला आणि त्यांच्याकडून काही जे शिकता आलं असे बेसिस घेऊन आमच्यावर
जिथे मी एज्युकेशन घेतलं तिथे आमचे कॉलेज, जिथे मी स्कूलिंग केलो आमचे स्कूल टीचर्स, हा सगळ्यात मोठा प्रवास आहे. भाषण करत असताना मला आताही आठवतंय नितेशजी, जेव्हा माझं फर्स्ट पीपीटी होतं, मला फर्स्ट प्राईज भेटलं होतं त्यावेळी, आणि मी एक रात्र आधी विलासराव साहेबांचे सगळे भाषण बघितलं होतं. मी प्रॅक्टिस केलो एक आणि तिकडे जाऊन बोललो दुसरं आणि फर्स्ट प्राईज भेटलं होतं मला. ज्या उदारमनाने ते बोलायचे, ज्या प्रमाणे त्यांनी मुद्दे मांडायचे, मुद्देसूर पॉईंट टू पॉईंट मांडायचे. मला कित्येक पत्रकार भेटतात, मला विचारतात तुम्ही राजकारणात नाही आहेत, तुम्ही उद्योग क्षेत्रात आहात. मी त्यांना एकच सांगतो, मला उद्योग क्षेत्रात आणणारे विलासरावजी देशमुख साहेब. ते म्हणले का सर, म्हणजे सर त्यांच्या बोलण्याचे पॉईंट, तुम्ही पत्रकार मला म्हणतात, तुम्ही पॉईंट टू पॉईंट मांडतात, व्यवस्थित बोलतात, अगदी तेवढं बोलतात आणि तेवढं लोकांना समजेल त्याप्रमाणे बोलतात. तर हे गुण जर मी कोणाकडनं शिकलो असेल तर ते आजही शिकत आहे. रितेशजींनी जयंतीनिमित्त विलासराव साहेबांचा एक ऑडिओ मोबाईल लॉन्च केलं आहे, तुम्ही त्या मोबाईलवर फोन केला तर विलासरावजींचे तुम्हाला सगळे भाषण ऐकू येतात. जेव्हा कधी मी स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा कधी मला काही वाटतंय कुठं मी तुटलेलो आहे, तर ते नंबर माझ्याकडे सेव्ह ठेवून मी फक्त त्या नंबरला डायल करतो, साहेबांचं एक कुठला तर कुठला भाषण त्यावर चालू असतो. तर सांगायचा उद्देश एकच की हा मोठा आपल्याला साम्राज्य इथं उभा दिसतो तो फक्त एका टीममुळं किंवा काही निवडक व्यक्तीमुळं नसून आमच्यावर झालेल्या संस्काराची ही एक पोच पावती आहे. ज्याप्रमाणे हा प्रोजेक्ट उभा राहिला, प्रोजेक्ट उभा राहत असताना स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी मन मोठा करून आम्हाला साथ दिला. 2018 वेळी आम्हाला लोन सँक्शन झालं, प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. रितेशजी तुम्हाला सांगू इच्छितो की 17 मार्चला आम्ही उद्घाटन ठेवणार होतो, पण 2 दिवसाआधी लॉकडाऊन झाला. आम्ही तेव्हा भरपूर फसलो, पण स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमेव संस्था तिची पहिली पाऊल पुढे टाकून म्हणली, मी साहेब तुम्ही काळजी करू नका, यू डोंट वरी, वी आर विथ यू. त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण लोन रिस्ट्रक्चरिंग करून दिलं, त्याप्रमाणे आम्हाला साथ दिलं. महापालिकेचे परवानगे म्हणा, स्टेट गव्हर्नमेंटचे परवानगे म्हणा, या सगळ्यांनी आम्हाला मदत करून आज फायनान्शियल स्ट्रेसमधून काढून कोविड नंतर हा वॉटर पार्क आम्हाला स्टार्ट करण्यासाठी मदत केलं. तर आपल्या सगळ्यांना सांगायचा मुद्दा एकच होतं की ज्या मी आणि माझा भाऊ विश्वराज ज्या पद्धतीनं मी वाटचाल करतो, ज्या पद्धतीनं मी कार्य करतो, जे काय मी डिसिजन्स घेतो, जे काय आम्हाला आमची टीम भेटली, शॉवर अँड टॉवरची वर्क फोर्स म्हणा, आमचे बँकर्स म्हणा, आमच्या सोबत असलेले आमचे ॲडव्हर्टाइजमेंट टीम्स म्हणा, आमचे मित्र कंपनी, ज्याप्रमाणे हे सगळं आम्हाला भेटलं त्याचं फक्त एकमेव कारण तर माझे आजोबा कैलासवासी बाबुराव चाकोते यांचे संस्कार, विलासराव देशमुख यांचे संस्कार, ती जे पिढी होती त्या पिढीची संस्कार हे आमच्यामुळं झाल्यामुळंच हे काय करणं शक्य आहे. आणि आयुष्यभर पुढं जे काय मी डिसिजन्स घेणार तर ह्या पिढीने घालून दिलेल्या संस्कारामुळंच आम्ही ते डिसिजन्स घेऊ शकतो. आणि सक्सेस फक्त 1% वाटा आमचा आहे, 99% वाटा जे काही चांगले डिसिजनमुळे घेतलं जाईल ते त्यांच्या संस्कारामुळे होणार आहे. तर इंट्रोडक्शन स्पीचसाठी मला इथं आपण रिक्वेस्ट केलात, तुमच्यासमोर उभा राहून काही शब्द माझे आयडियाज मांडता आले. रितेशजींनी आपल्या शेड्यूलमधून, बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला आणि आशीर्वाद देण्यासाठी योग बिरादरीप्रमाणे आमच्या पाठीशी इथेही उभा राहिले आणि पुढेही ते आमच्यासोबत कायमपणे उभा राहणार याची मी इथं अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि माझं इंट्रोडक्शन स्पीच इथे थांबवतो. जय हिंद. धन्यवाद युवराजजी. या प्रकल्पाच्या पाठीमागे किती मोठे श्रम आहे, किती मोठा संस्कार आहे, किती मोठी आयडिया आहे आणि किती मोठ्या अपेक्षा आहेत हे आपण सांगितलेलं आहे. मित्र हो, कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा, अभिमानाने ऊर भरून यावा असा एक मराठी अभिनेता मराठी इंडस्ट्रीच्या बरोबरीनं बॉलिवूडमध्ये आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये सुद्धा स्वतःचं एक स्थान निर्माण करतो. कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा असं हे अशी ही कारकिर्द रितेशजी देशमुख यांची आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे या प्रकल्पाचे चेअरमन माननीय विश्वनाथजी चाकोते साहेब यांना विनंती करेन की आपण सुप्रसिद्ध अभिनेते माननीय रितेशजी देशमुख यांचा आपण सत्कार करावा. काम वाढवलं नाही
एक नंबर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक कर्तव्य दक्ष अधिकारी माननीय दिलीप जी स्वामी यांचा सत्कार करावा अशी विनंती मी युवराज चाकुते यांना करतो आहे। या सत्कार समारंभानंतर दीप प्रज्वलन करून अधिकृतपणे या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे। धन्यवाद ज्यांच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प उभारला असे एसबीआयचे डिव्हिजनल मॅनेजर माननीय महेश्वर प्रसाद यांचा सत्कार करावा अशी विनंती मी सुदीप चाकोदे यांना करतो आहे। सुदीप जी आपण महेश्वरजी प्रसाद यांचा सत्कार करायचा आहे। यानंतर आदरणीय नेते राजशेखरजी शिवदारे यांचा सत्कार करावा अशी विनंती ईश्वरराज चाकुते यांना करतो आहे। राजशेखरजी शिवदारे यांचा सत्कार ईश्वरराज चाकुते करणार आहेत। यानंतर आंदळकर मामांचा सत्कार करावा अशी विनंती युवराज चाकुते यांना करतो आहे। जबरदस्त चल रहा है ये कार्यक्रम कभी भी विश्वास नहीं हो रहा। मैं रितेश देशमुख जी का वीडियो काट रहा हूँ। सही है यार, अल्लाह तेरा लाख लाख करे भाई। बहुत सही यार, बहुत सही। छोटे खेड़े गांव में वीडियो काटने आता बंदा आज हॉलीवुड हीरो का वीडियो निकाल रहा हूँ। माशाल्लाह, अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है मेरे मालिक। एक नंबर, एक नंबर यार। यानंतर पृथ्वीराज युवराज दिलीप माने यांचा सत्कार युवराज चाकुते यांनी करावा। चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला। पृथ्वीराज दिलीप माने यांचा सत्कार युवराज चाकुते करणार। मजुरा मेघ तो सावरा मस्त की चंदना था सत्कार समारंभानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। सर्व फोटोग्राफरसाठी ही सूचना आहे दीप प्रज्वलन करून या प्रकल्पाचं अधिकृत उद्घाटन
आता होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रितेश जी देशमुख आणि मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, कृपया आपण खाली बसा, दीप प्रज्वलन करून या प्रकल्पाचं उद्घाटन करावं। सर्व फोटोग्राफर्स कृपया शांततेने सर्वांनी टाळ्या वाजवून हा क्षण साजरा करूयात। सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा हा क्षण आहे। सुप्रसिद्ध अभिनेते माननीय रितेश जी देशमुख यांच्या हस्ते शॉवर अँड टॉवर या वॉटर पार्कचं उद्घाटन होत आहे। बहुत ही शानदार तरीके से दीप प्रज्वलन का कार्यक्रम यहाँ पर समाप्त हो चुका है। बहुत ही जबरदस्त तरीके से हुआ भाई कार्यक्रम, बहुत ही जबरदस्त माशाल्लाह। कार्यक्रम में शामिल हुए हैं, बहुत ही जबरदस्त कार्यक्रम चल रहा है। हेलो, या ईश्वर आराधनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन देऊया, कलाकारांचं आपण कौतुक करूयात। यानंतर मी आपणासमोर काही शुभेच्छापर भाषण होणार आहेत। सर्वच वक्त्यांना विनंती करेन की अत्यंत थोडक्यात आपण या प्रकल्पासाठी शुभेच्छा देऊयात। सर्वप्रथम मी आमंत्रित करतो सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दिलीपजी स्वामी यांना आपल्या शुभेच्छा आपण द्याव्यात।
नमस्कार। शावर अँड टावरच्या वॉटर पार्क उद्घाटन प्रसंगी उपस्थित सुप्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय रितेश देशमुख साहेब, ज्यांच्या अथक परिश्रमातून या परिसरामध्ये हा वॉटर पार्क उभा झालेला आहे, असे आदरणीय चाकोते साहेब, त्यांचे सर्व कुटुंबीय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या वॉटर पार्कच्या शुभारंभ प्रसंगी मी आपणा सर्वांना, चाकोते परिवारांना आणि आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून अभिनंदन त्यांचं करतो। आज या वॉटर पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये, सोलापूर शहर आणि परिसरातील लोकांच्या मनोरंजनासाठी एक चांगला खजाना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्यामुळं विश्वनाथ चाकोते साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो। तर असं म्हटलं जातं की जीवनामध्ये एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जर तारी मानवा वस्त्र तुझ्या जीवनाचे असं म्हणतात, त्या दुखाच्या काळामध्ये सुखाचा प्रसंग उपलब्ध करून देणारा करमणूक हा एकमेव साधन आपल्या जीवनामध्ये असतो। आणि मग ते चित्रपटाच्या माध्यमातून असेल, संगीताच्या माध्यमातून असेल, वाचनाच्या माध्यमातून असेल, की वॉटर पार्क सारख्या या मनोरंजनाच्या स्थळाच्या माध्यमातून असेल। आणि सोलापूरच्या सोलापूरकरांसाठी आपण हा चांगला या ठिकाणी वॉटर पार्क निर्माण करून लोकांच्या आनंदामध्ये आपण निश्चितपणे भर घातलेला आहे। रितेश देशमुख साहेबाला मला सांगितलं पाहिजे की माननीय विलासराव देशमुख साहेबांचे काही प्रसंग चाकोते साहेबांनी सांगितले होते। मी अमरावती येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी महापालिकेचा एक सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन करायला आदरणीय विलासराव देशमुख सर आले होते, आणि महापालिका म्हणले की महान आत्मा नाटक सगळं त्या ठिकाणी असतं। संत ज्ञानेश्वर सभागृह नावाचं उद्घाटन झालं आणि सभागृहामध्ये व्यासपीठावर सर्व मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय बसल्यानंतर विरोधी पक्षाने तिथे झेंडे दाखवून वॉकआउट केलं। प्रसंग किती कठीण होता, आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून घाबरून गेलो होतो, पण विलासराव देशमुख साहेब भाषण करायला उभे राहिले आणि पहिल्या वाक्यावर इतक्या टाळ्या पडल्या। आणि ते वाक्य काय होतं की या नाट्यगृहाचं उद्घाटन मानापमान नाटकानं झालेलं आहे, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असणार आहे। आणि मग त्या दिवशी ते विलासराव देशमुख सर बोलले होते की करमणूक, नाट्यग्रह आणि वॉटर पार्क त्याला जोडून मी बोलेन की जीवनामध्ये ह्या गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, आपण त्याला कधी असं डोळे उघडून पाहत नाही किंवा त्याच्याबद्दल विचार करत नाही। महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आहे। आणि मला दुसरा एक प्रसंग विलासराव देशमुख सरांचा या ठिकाणी सांगितलं पाहिजे की काही सांस्कृतिक कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतले होते, तर 5 लाख रुपये मला अगोदर निधी दिला होता आणि 5 लाखाचे मी कार्यक्रम, 10 कार्यक्रम मी 6 महिन्यामध्ये संपवले होते, तर दुसरे 20 लाखाचा निधी त्यांनी मला उपलब्ध करून दिला होता फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी। म्हणजे याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे जीवनामध्ये, एवढंच मला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे। आणि या वॉटर पार्कच्या माध्यमातून चाकोते परिवाराने, रितेश सर आपण चित्रपट सृष्टीमध्ये रितेश देशमुख हे जसं नामही काफी आहे, तसं सामाजिक क्षेत्रामध्ये विश्वनाथ चाकोते हे नामही काफी आहे। सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये चाकोते परिवाराने एक अनन्यसाधारण स्थान या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे, त्या सर्व कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या वॉटर पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी, शुभारंभाप्रसंगी आपलं मनापासून अभिनंदन करत असताना या वॉटर पार्कच्या माध्यमातून सर्व लोकांना आनंद उपलब्ध व्हावा आणि या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या सर्व लोकांचा साठी मी त्यांच्या आयुष्यासाठी शुभकामना व्यक्त करतो। आणि अत्यंत कौटुंबिक अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं चाकोते परिवाराने, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराज। यांना आपल्या, आपण या प्रकल्पाला शुभेच्छा द्याव्यात। आदरणीय हमारे मुख्य अतिथि श्री रितेश देशमुख जी, श्री दिलीप स्वामी जी और विश्वनाथ चाकोते जी और गणमान्य अतिथि जो हमारे डायस पर मौजूद हैं, पत्रकारगण, हमारे बैंक के साथी, हमारे जून मैनेजर श्री राजीव गुप्ता जी और सोलापुर के नागरिकगण, बड़े अपार हर्ष के साथ मुझे ये देख के लग रहा है कि जो स्टेट बैंक ने जो विश्वास व्यक्त किया था इस प्रोजेक्ट में, उसको एक सही रूप में आज अवतरित होते हुए देखकर काफ़ी खुशी का एहसास हो रहा है। ये एम्यूजमेंट पार्क जो वास्तव में एंटरटेनमेंट साबित होने जा रहा है और बड़े ही सही तरीके से इसका उद्घाटन भी रखा है, जो कि एंटरटेनमेंट के जो इंडस्ट्री श्री रितेश देशमुख जी को इन्होंने स्वागत किया इसका उद्घाटन कराने के लिए, तो एक बहुत सही शुरुआत है। और साथियों, जब जैसे युवराज जी बता रहे थे कि जब ये प्रोजेक्ट पूरा होने को था तभी ये पेंडेमिक आ गया,
और ये इस पर जो है ये प्रोजेक्ट को काफ़ी परेशानियों से जूझना पड़ा, लेकिन हमने जो इस प्रोजेक्ट के पीछे लगे हुए थे जो लोग, उनको देखते हुए हमने कहा कि आपको घबराने की जरूरत नहीं है, हम आपके साथ हैं और आपके इस प्रोजेक्ट को न केवल पूरा करेंगे बल्कि इसको आगे बढ़ने में सहयोग करेंगे। और मुश्किल घड़ियों से हम निकले हैं और आज इस रूप में प्रोजेक्ट तैयार है, और हमें पूरा विश्वास है कि जो हमारा सोलापुर शहर है, सिद्धेश्वरनाथ के साथ साथ एक और वाटर एंड शावर के नाम से भी जाना जाएगा ये शहर, तो इसके लिए मैं शुभकामनाएँ देता हूँ हमारे विश्वनाथ जी को। और जैसा कि आप समझ सकते हैं कि स्टेट बैंक न केवल होम लोन और व्यवसाय के लिए लोन देता है बल्कि एम्यूजमेंट के लिए भी लोन देता है, ये आपके सामने एकदम साक्षात रूप से सामने मौजूद है। तो हम आपके सेवा के लिए और इस क्षेत्र को आगे बढ़ाने के लिए स्टेट बैंक प्रतिबद्ध है। तो इन्हीं शब्दों के साथ मेरी शुभकामनाएँ आप सभी को, धन्यवाद। धन्यवाद प्रसाद जी। यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो अंधळकर मामा यांना, कृपया आपण आपल्या शुभेच्छा द्याल। जय महाराष्ट्र। मित्रांनो, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव सिने अभिनेते रितेशजी देशमुख साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी सर SBI अधिकारी शिवधरे साहेब, कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांचे चिरंजीव, माणिसाहेबाचे चिरंजीव, आमचे जावई आणि विश्वनाथ जी चापोदे, आमचं आवडतं असं कौटुंबिक असं नेतृत्व। या ठिकाणी या शॉवर अँड टॉवर जे पार्क झालेलं आहे हे सर्वांच्या दृष्टिकोनातनं सोलापूरकरांच्या आणि इतर बाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा याचं आनंद उपभोगता येईल यासाठी या पार्कची निर्मिती केली आहे। SBI ज्याप्रमाणे कोरोनाचं संकट आलं, कितीतरी संकटांना तोंड देत विश्वनाथजी आणि त्यांच्या चिरंजीव यांनी यामध्ये मोलाचं सहकार्य करून या ठिकाणी हे पार्क उभा केला आणि त्याचा आज सुवर्ण काळ आज उद्घाटन रितेशजी देशमुख यांच्या हस्ते झालेला आहे। विश्वनाथजी चाकोदे आमचे, सुदीप चाकोदे जावई, मदन शेठ इवाई, भावनिक असं वातावरण ज्या वेळेला पहिल्यांदा आमच्या घरी ते पाहायला आले, विश्वनाथजीची आठवण आम्हाला आहे की आम्ही हे सगळे हिरो कंपनी एकाचडे एक जयदीप मान असे सगळे व्यक्तिमत्व, आम्ही आपली खेड्यातली माणसं, आमची मुलगी तुमच्या घरात द्यायची त्यावेळेला विचार करू लागलो, परंतु विश्वनाथजी चाकोदे साहेबांनी या ठिकाणी मदन शेठ आमचे महत्त्वाची भूमिका बजावली आणि आमची सुकन्या किरण ही सुदीपच्या या ठिकाणी आयुष्यामध्ये आली। याचं कारण सांगण्याचं असं की त्यांनी आजपर्यंत आम्हाला आंधळकर कुटुंबियांना सांभाळून घेतलेला आहे, वेळप्रसंगी कुठलाही संकट आलं तरी हे धावून आमच्याकरता आलेलं आहे, असं हे नेतृत्व आज बाबरावांना चाकोदेंचं वंश परंपरा लाभलेलं। आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे SBI या ठिकाणी वॉटर पार्कच्या बाबतीमध्ये चांगली भूमिका घेतली, तशीच राजशेखर शिवधरे साहेब या ठिकाणी आहेत, यांनी सुद्धा आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी अशी व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत, सोलापूरकराला याचा आनंद घेता येईल, त्यांची भावी पिढी विश्वनाथ नावंसुद्धा कशी ठेवलेली आहेत त्यांच्या मुलांची आपण पाहिलेलं आहे, आणि असं चांगलं हसत खेळत राहणार असं व्यक्तिमत्व। आणि रितेशजी आज या ठिकाणी येऊन आपल्या वॉटर पार्कचं उद्घाटन करत आहे, याबद्दल तुमच्या भावी सगळ्याच कारकिर्दीसाठी या वॉटर पार्कसाठी आंधळकर कुटुंबीय शिवसेना बार्शी शहर तालुक्याच्या वतीने, आंधळकर अन्न छत्रालयाच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मामा। आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस शानदार एपिसोड को आखिर तक देखने के लिए। अगर आपको ये बेहतरीन एपिसोड पसंद आया है तो इसको लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियंस बताओ। और उसके साथ साथ जाने से पहले हमारे YouTube चैनल को जो है ऐसे ही बेहतरीन
एपिसोड्स को, ऐसे ही बेहतरीन वीडियोस को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। तो आज के इस एपिसोड में हमने देखा कि किस प्रकार से जो है चाकोते फैमिली ने जो है अपना नाम बनाया है, किस प्रकार से जो है चाकोते फैमिली ने इस बेहतरीन वाटर पार्क को बनाया है, किस प्रकार से जो है चाकोते फैमिली ने मेहनत करके बहुत ही शानदार तरीके से जो है सोलापुर शहर का नाम ऊंचा किया है, और आज जो है सोलापुर शहर के सबसे बेहतरीन फैमिलीज में जो है उनका नाम किस वजह से आया जाता है, ये हमने सभी लोगों ने जो है सुना है। तो इंशाल्लाह अगले एपिसोड में हम देखेंगे कि रितेश देशमुख साहब को ने जो सोलापुर के बारे में बातें कही हैं, जो उनकी पूरी यादें बताई हैं सोलापुर के बारे में, सोलापुर के लोगों के बारे में, उनके बारे में जो है हम इंशाल्लाह अगले एपिसोड में देखेंगे। तो उस एपिसोड को आप अगर मिस नहीं करना चाहते तो ज़रूर हमारे चैनल को जो है सब्सक्राइब करो। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से किसी नए बेहतरीन एपिसोड में, किसी नए लाइव स्ट्रीम में, किसी नए वीडियो में। जय हिंद, जय महाराष्ट्र।